वैशाली सावरकर, आपण पाहता विदर्भ दर्पण न्यूज। सिंधू मुसेवाला हत्या प्रकरणात पुण्याची 11 तरुण। देशात गाजत असलेल्या सिंधू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवीला जेरबंद करण्यात आले, परंतु आता या प्रकरणाला वेगळे वळण आले असून या प्रकरणात पुण्यातील 11 जण संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। या आरोपींना शोधणे पुण्यातील पोलिसांना आव्हानच ठरले। राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव। राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या बैठका सुरू आहे। या सभामध्ये शरद पवार यांचे नाव समोर येत आहे। भारतातील सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत पवार विरोधी उमेदवार म्हणून आपले स्थान स्थापित करू शकते। काँग्रेसने अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे वृत्त समोर आले आहे। काटोल नगर परिषदेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन। काटोल शहरात 5 वर्षीय बालकाचा कुत्र्याने हल्ला चढून जीव घेतला। या संबंधाने वंचित बहुजन आघाडी काटोलच्या वतीने नगर परिषद प्रशासन जबाबदार असून निष्क्रिय प्रशासनामुळे ही घटना घडली असा आरोप वंचित आघाडीचे पदाधिकारी यांनी केला। तसेच बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी व तीव्र आंदोलन करून मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच खासदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। कधी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन। काटोल शहरात 5 वर्षीय बालकाचा कुत्र्याने हल्ला चढून जीव घेतला। या संबंधाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सूचित केले। तसेच गावात ट्रॅफिक व गुरेढोरांचा त्रास वाढत आहे व काही भागात पाणी सुद्धा स्वच्छ येत नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी कळविण्यात येऊन उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले।